नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. सर्वांना पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आज पोळ्यानिमित्त आपण चाप्याची मोरखी कशी तयार करावी हे शिकणार आहोत. तर थोडक्यात एक 2 मिनिटात मी तुम्हाला कशा पद्धतीनं तयार करता येते त्याबद्दल सांगतो. तर बघा, दावं जे आहे ते आपण एक 6 दावं तुम्ही मोठ्या जनावरासाठी घेऊ शकता. तर बघा, असं त्याला दुयर करून घ्यायचं, सारखं ठेवायचं आहे दोन्ही तोंड. हा उजवा हात आहे, उजव्या हाताकडे त्याला टाकत चालायचं, ठीक आहे. डाव्या हात असा ठेवायचा, त्याच्यामध्ये असं पकडायचं. बघा, एवढं तोंड एक हाताचं अंतर घेऊन हे साईडला काढायचं, ठीक आहे. आणि हे या 4 बोटाच्या मधून अंगठा घालून असा हा इकडचा जो पदर आहे, हा पदर हा इकडे असा साईडला ओढायचा. हे हा पदर ओढत असताना तुमचं जनावराचं तोंड कसं आहे याच्या अंदाजात, म्हणजे असं बघा किती मोठं आहे त्याच्यावर अवलंबून ते असतं. तर बघून घ्यायचं, असं एवढं तोंड पाहिजे तुम्हाला तर एवढा काढायचा, ठीक आहे. बघू शकता तुम्ही, तर तुम्हाला हे असं दिसेल. बघा, हे अशा पद्धतीत दिसेल. हे असं झाल्यानंतर काय करायचं, ही जी अंगठ्याची बाजू आहे ही तोंडाची नाही, तोंडाच्या विरुद्ध दिशेची बाजू ही अंगठ्यावरून अशी इकडे घ्यायची, घेतली. त्यानंतर हे जे मोकळे तोंड आहे आपले दोन, हे मोकळे तोंड असे इकडनं टाकायचे. आणि हे जे तोंडात आपण टाकायचं जे आहे ते असं अंगठ्याच्यामधून ही जी जागा आहे इथून असं ओवून घ्यायचं. याला टाईट ओढून घ्यायचं. असं बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीनं ही एक गाठ तयार झाली. ही झाली आपली दुसरी बाजू, ही झाली तोंडाची बाजू. तोंडाच्या बाजूला असं पकडायचं. बघा, असं पकडलं की इकडचं मोकळ्या बाजू जे आहे तर त्या तोंडाच्या बाजूच्या अशा वरतून टाकायच्या. बघा असं. आणि ह्या मधल्या साईडनं असं इकडून हात घालून मधून याला असं इकडे ओढून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, असं अशा पद्धतीने ओढल्यानंतर याला हाताच्या वरतून टाकायचं असं इकडे पाठीमागं, हाताच्या पाठीमागं. आता हा भाग इकडे वेगळा आहे, हा पाठीमागचा भाग. पाठीमागच्या भागाला याचे 2 दोरे आहेत, तर ह्या 2 मधून एकामधून याला ओवून घ्यायचं असं. असं ओवलं की पुन्हा ही दोरी, ह्या दोरीच्या असं वरतून इकडून घेऊन अशी इथे घ्यायची आणि इथून याच्यातून ओवून टाकायची. तर बघू शकता, ही झाली आपली मोरखी तयार. अशा पद्धतीनं मोरखी तयार झाली आपली. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरही शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून शेअर करा. धन्यवाद. आवरे.